नमस्कार. आयच्या या खाशेल्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. आमी ह्या दिसांनी भासाभास करतात ती पोस्ट पॅन्डेमीक गोंय कितें आसतलें, सरकारान कितें करपाची गरज आसा. आनी आज आमचे बरोबर आसात गोंयांतले नामनेचे चार्टर्ड अकाउंटंट आशिश प्रभू वेल्लेकार, जांचे सरकारा खातीर कांय सुचोवण्यो आहात की ही परिस्थिती कशी हाताळपाची, ह्या परिस्थितींतल्यान भायर कसं सरपाचें. आशिश, वेलकम टू द शो. लेट मी स्टार्ट वीथ आस्किंग यू, तुम्ही एक पेपर तयार केला फ्रॉम ऑर्गनायज सेक्टर आणि अनऑर्गनायज सेक्टर. वॉट आर युअर मेन सजेशन्स टू दीस गव्हर्नमेंट? नमस्कार प्रमोद बाब. काय म्हाका दिसता की आज जो मुद्दो आसा फॉर स्मॉल बिझनेसीस, फॉर स्मॉल सर्वीस प्रोवायडर्स, MSME जो सेक्टर आसा तांकां वो कॅश फ्लोचो प्रॉब्लम आसा. सरकार म्हणटा सॅलरी टायमार दियात, धंदेवाल्यांक सॅलरी टायमार दिवंक जाय, रेंट पे करूंक जाय, जे ओव्हरहेड्स आसा, युटिलिटी बिल्स आसता, हे तांकां सुटका ना. EMIs आसता बँकेच्या लोनाच्यो. सो ते खातीर जो सध्या गरजेचो डोस जाय तो कॅश इन्फ्युजनचो जाय धंद्यांक. सो हे हो विचार करता जाल्यार वी हॅव टू गव्हर्नमेंट हॅज टू डिवायज अ स्कीम की हाऊ डू यू ओव्हरकम दिस डिसरप्शन बाय इन्फ्युजिंग कॅश इन टू द वेरियस बिझनेसीस. आणि असे पळोवपाक गेले जाल्यार गव्हर्नमेंट वील हॅव टू फ्लोट अ स्कीम अकॉर्डिंग टू मी वेर दे वील हॅव टू गिव्ह इंटरेस्ट फ्री लोन्स टू वेरियस बिझनेसीस. आणि जो हो लोन असतो हो जे जे एलिजिबल बिझनेसीस असतले. सो आता एलिजिबल बिझनेस हे यू कॅन गो टू एनी लेन्स. सो यू कॅन हॅव अ बेंचमार्क. फॉर एक्झाम्पल, ऑल बिझनेसीस विथ GST रजिस्ट्रेशन कुड बी एलिजिबल फॉर दिस स्कीम. सो तसे झाल्यावर मागीर किती करचे पडतले सरकारा की बाबा कसं बेंचमार्क करतलो, आता कितलो लोन दितलो. जे GST रजिस्टर्ड बिझनेसीस असा ते आपले GST रिटर्न फायल करतात. सो फाटल्या वर्षाचा त्यांचे GST रिटर्ना प्रमाणे टर्न ओव्हर घेतलो आणि जर समज 15% त्या टर्न ओव्हरचेर ताका हांव इंटरेस्ट फ्री लोन दिलो जाल्यार हे बिझनेसान सो यू कुड हॅव अ कॅप. बट फाल्यां हाजी मॉडेलिटीज जेव्हा ठरवतात, फाल्यां सरकारान हे लोन अल्टिमेटली लोन ते परत घेवपाची टायमलाईन कितें, आणि फाल्यां समजा कोणें डिफॉल्ट केले जाल्यार कितें? सो सरकारान किती करचे पडतले की सपोज हांव आता अप्लाय करता हे लोनाक जाल्यार जून पर्यंत हांव लोनाक अप्लाय करचे पडले. मागीर एक 3 महिने तरी मॉरिटोरियम दिवचो पडलो ते September 20 पर्यंत. आणि ताजे नंतर आयदर इट हॅज टू बी रिपेड ओव्हर अ पिरियड ऑफ 12 मंथ्स ऑर 24 मंथ्स. ओके, सपोज आय डिफॉल्ट जाल्यार सरकाराकडे जे GST इनपुट टॅक्स क्रेडीट असता म्हणजे म्हाका जेन्ना सेल्स हांव GST रजिस्टर्ड असता म्हणजे सेलाचेर म्हाका इनपुट टॅक्स क्रेडीट मेळटा. बरोबर. सरकार कॅन स्टॉप दॅट इनपुट टॅक्स क्रेडीट अँड रिकवर इट्स लोन बाय वे ऑफ रिव्हर्सल ऑफ दिस इनपुट टॅक्स क्रेडीट. सो जो लोन दिसले हो सरकार दिवची ना, लोन दितले ही बँक दितली. ओके, सरकार फक्त गॅरंटी करतली. आणि किती असं, सरकार बँके कडल्यान कॅन बोरो ॲट 3-4% रेट ऑफ इंटरेस्ट. सो जो कॉस्ट येतो सरकाराक तो फक्त 3-4% इंटरेस्टचा कॉस्ट येतो. इट इज नॉट गोइंग टू गिव्ह द लोन ऑर लाईक अ सबसिडी ऑर अ डोल. पीपल विल हॅव, तुम्ही म्हणा सरकाराक मेजर कॅश आउट जावचो ना. मेजर कॅश आउट जावचो ना. दुसरी गजाल जी आहे ती अनऑर्गनाइज सेक्टरा खातीर, ताजे कडेन तुम्ही कसे पळतात? ताजे कडे किती असा, आता सरकारान ऑलरेडी सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंटान EMIs इंटरेस्ट जो असा लोनांचेर तो फॉर एक्झाम्पल त्यांच्यानी सांगला की मॉरिटोरियम दिता. आता थोडेफार हे अनऑर्गनाइज सेक्टरांचे जे लोन असा तो इंटरेस्ट जो डिफर केला तो स्टेट गव्हर्नमेंट कॅन प्रोबेबली टेक अप अँड पे फॉर ऑन दॅट बिहाफ विथ अ सर्टन कॅप. जर तू 25,000 पर्यंत व बर्डन स्टेट गव्हर्नमेंट घेऊ शकता. तांकां जाय जाल्यार आता स्मॉल टॅक्सीवाले आसा, मोटरसायकलवाले आहात, तांकां एक सबसिडी दिल्यान काय प्रॉब्लेम ना, म्हणजे स्मॉल डोल्स सो दॅट दे कॅन कीप दे कॅन सस्टेन. ऑर्गनाइज सेक्टर आसा दे कॅन सस्टेन, बट ऑर्गनाइज सेक्टराक ही गरज ना. बट इफ यू गिव्ह अ इंटरेस्ट फ्री लोन विच इज रिपेएबल बॅक टू सफाइस द इमिजिएट नीड्स थ्रू बँक थ्रू बँक्स सरकार इज ओनली गॅरंटिंग द बँक्स, बँक्स विल गिव्ह द ऍडव्हान्सेस. सो तुम्ही म्हणता किती की RBI आयची घडयेक रेपो रेट दवरून बँकाच्या हाताक जो पैसो दिला तोच पैसो वापरून सरकार व इम्पॅटस दिवपाक शकता.
ॲब्सोल्युटली. दॅट इज वॉट यू आर सेईंग. गव्हर्नमेंट शूड टेक ॲडव्हान्टेज ऑफ दॅट रिडक्शन इन रेपो रेट अँड डायव्हर्ट दॅट फंड्स विथ जस्ट मिनिमम इंटरेस्ट ऑन इट सेल्फ अँड गिव्ह दिस इम्पॅटस टू द ऑर्गनाइज सेक्टर. ॲब्सोल्युटली. आणि एक गॅप दोरूयात. आणि आता सगळे वेन यू आर सेईंग दॅट एव्हरीबडी कुड अप्लाय, सो फॉर एक्झाम्पल माझं टर्नओव्हर 10 crore असेल, 15% आज 1.5 crore झालं, सो वेदर 1.5 crore गव्हर्नमेंट कॅन अफोर्ड, यू कॅन से दॅट आय हॅव अ कॅप अप टू 50 lakhs. Yeah. Loan maximum 50 lakhs or 15% of the turnover, whichever is yeah. Correct. I think आम्ही ही सिरीज करतात फक्त याच गजाली खातीर की अशी मॅक्झिमम सजेशन्स जी असतात ती सरकारा मऱ्या पावची म्हणून. आणि आय थिंक एव्हरी टाइम वी एस्टॅब्लिश दिस कनेक्शन मोटिव इतलोच असता की वी वील कीप ऑन डुईंग दीस प्रोबेबली एव्हरी 10 days ऑर 15 days टील दीस सिच्युएशन इज रिझॉल्व. सो आशिष बाब, थँक्स अ लॉट फॉर टॉकिंग टू अस. We'll hopefully we'll talk again and we'll take this further. Thank you.